जय हो शंकरा आदि देव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय श्री लोकनाथ शंभु जय शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोले नमस्कार मी दत्तात्रय शशिकांत वजे आज आपल्या कांदळगाव तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आज आमच्या कांदळगावचा रामेश्वर याच्याबद्दल 5 मिनिटं आपल्याला माहिती सांगतो. रामेश्वर ह्याचं पूर्वीचा खूप इतिहास आहे. 16 म्हणजे शिवकालीनच्या आधीपासूनचा इतिहास आहे पण त्याची फारशी माहिती आपल्याकडे मिळत नाही. पण ब्राह्मणांना एका दृष्टांत झाला आणि त्यातून हे शिवाजी महाराज ब्राह्मणांनी या शिवलिंगाची स्थापना केली. स्वयंभू असं हे शिवलिंग आहे आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांपासून पुढे हे रामेश्वराची महती सर्वदूर पसरायला लागली. शिवाजी महाराजांनी जेव्हा आपला सिंधुदुर्ग किल्ला बांधला तर त्या किल्ल्याच्या बांधकामात फार अडचणी निर्माण होत होत्या आणि त्यावेळीच त्यांना दृष्टांत झाला की आपलं कांदळगावला रामेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन तू काहीतरी सेवा कर आणि त्यानंतर तुम्ही किल्ल्याला सुरुवात किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात करा. आणि त्यानंतर त्यांनी त्या दृष्टांताप्रमाणे इथे आले. त्यानंतर ह्या ठिकाणी पाहिलं तर फार मोडकळीला आलेलं असं एक मंदिर होतं. तर त्यांनी ते ही जी घुमटी दिसते ती शिवाजी महाराजांनी आपल्या खर्चातून व्यवस्थित ती त्याची बांधणी केली. रामेश्वराला त्या सिंधुदुर्ग किल्ला बांधणीच्या कामात येणाऱ्या अडचणींचं प्रार्थना केली की लवकरात लवकर ते काम परिपूर्ण होऊ दे. आणि त्यानंतर त्यांनी त्या किल्ल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि रामेश्वराच्या आशीर्वादाप्रमाणे त्या किल्ल्याचं काम व्यवस्थित पार पडलं. आणि त्यानंतर शिवाजी महाराज दर्शनाला आलेले असताना त्या ठिकाणी आपली आठवण म्हणून एक समोर आपल्या इथे वड दिसतो तो त्यांनी वडाचा वृक्ष लावला. आणि त्यानंतर रामेश्वरांनी त्यांना असा आशीर्वाद दिला की प्रत्येक 3 वर्षांनी तुमच्या इथे येऊन आम्ही तुम्हाला दर्शन देऊ. आणि त्या प्रथेप्रमाणे दर 3 वर्षांनी रामेश्वर आपल्या समस्त परिवारासह त्या ठिकाणी जातात आणि शिवाजी महाराजांना दर्शन देतात आशीर्वाद देतात. आणि पूर्ण संपूर्ण गाव या ठिकाणी संपूर्ण रयत असं सर्व मिळून ते किल्ल्यावर दर 3 वर्षांनी जातात आणि शिवाजी महाराजांना आशीर्वाद देऊन परत सर्वांना दर्शन देत गावोगाव भेट घेत ते परत या ठिकाणी देवळात येतात. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा हा असा इतिहास झाल्यानंतर पुढे हे रामेश्वर मंदिर सर्वत्र प्रचलित झालं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी या ठिकाणी पूजेसाठी ब्राह्मण नव्हते तर ब्राह्मण यासाठी यावे तिथे यासाठी हरिहरेश्वरला आमचे वजे कुळाचे जे ब्राह्मण होते त्यांना प्रार्थना पत्र लिहिलं की असं असं रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊन त्याची पूजा करावी. तर त्यावेळी ते 3 भाऊ होते त्यातली एका भावाने नाही म्हणून सांगितलं दुसऱ्यानेही नाही सांगितलं आणि तिसऱ्यानेही नाही सांगितलं. त्यावेळी हे सर्व पत्रव्यवहार झाल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांना दृष्टांत झाला की या ठिकाणी येऊन तुम्ही पूजा करावी. त्या दृष्टांताप्रमाणे शिवाजी महाराजांना परत पत्र गेलं की आमच्यापैकी 1 भाऊ येऊन या ठिकाणी पूजा करेल. आणि या पत्राप्रमाणे 1 भाऊ या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी रामेश्वराचं पंचायतन स्थापन केलं. आणि पुढे संपूर्ण उत्सव म्हणजे पाडव्यात होणारे रामनवमी उत्सव किंवा जो काही पूर्ण उत्सव आहे त्या संपूर्ण उत्सवांची या ठिकाणी सांगड बांधून दिली. त्याचप्रमाणे हा गाव जो आहे तो 12 वाड्यांचा आहे आणि त्या त्याप्रमाणे प्रत्येक वाडीतल्या माणसांप्रमाणे या ठिकाणी नवीन नवीन एक एक उत्सव निर्माण होत गेले. या ठिकाणी पाडव्यापासून या रामनवमी रामेश्वराच्या उत्सवांना सुरुवात होते. पाडव्यापासून रामनवमीपर्यंत या ठिकाणी 9 दिवसाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. त्यामध्ये पालखी पुराण त्यानंतर कीर्तन या ठिकाणी होतं. त्याचप्रमाणे 9व्या रामनवमी दिवशी या ठिकाणी दशावतारी नाटक होतं. असं होऊन या संपूर्ण
उत्सवाची सांगता समाराधनेने होते। त्याचप्रमाणे ह्या आत्ता जे काय कोरोना नामक कोरोनाचं जी काय महामारी आलेली आहे यामुळे या मंदिराच्या व्यवस्थेवर खूप परिणाम झालेला आहे। या ठिकाणी येणारे भक्तगण आहेत त्यांच्यावरही फार मोठा परिणाम झाला आहे। त्याचमुळे लांबून कारवारपासून जे लोक येतात ते या कोरोनामुळे या ठिकाणी येता येत नाही आहे। तरी पण आत्ता श्रावण महिन्यामध्ये भरपूर या ठिकाणी लोकांची गर्दी होती पण सर्व नियम जे आहेत ते पाळून या ठिकाणी लोकांनी सर्व दर्शनाचं जे काय काम होतं ते परिपूर्ण केलं। त्याचप्रमाणे इथे होणारे जे काय अभिषेक आहेत नैवेद्य आहेत हे सुद्धा सर्व कोरोनाच्या संबंधात जे काही नियम आहेत ते सर्व पाळून या ठिकाणी त्या सर्व भक्तगणांनी परिपूर्ण केलं। या रामेश्वराच्या कृपेमुळे हे जे काही कोरोना नामक संकट आहे ते सर्वांचं निवारण होणार यात कोणतीही शंका नाही। पण हे जे काय आहे ते चालूच राहणार पण यातूनही देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग मिळत जातात। यापुढे आता लसही आली आहे ती लस सर्वदूर सर्वांना मिळून रामेश्वराच्या कृपेमुळे हे सर्वांचं चांगलंच होणार असं या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो। आणि या ठिकाणी आपण माहिती घेण्यासाठी आलात आणि रामेश्वराच्या चरणी येऊन आपण ही माहिती घेतली त्याबद्दल आपलेही धन्यवाद मानतो।